हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। हा सुंदर असा फ्लॉवर पॉट कसा विणायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मी यूजलेस बल्ब यूज केलेला आहे आणि एक छोटीशी स्टोची वाटी, लोकरचा छोटासा पोर्शन घ्यायचा आणि तो या पद्धतीने स्टोच्या वाटीला गुंडाळून घ्यायचा आणि स्टोची वाटी पूर्ण कवर करायची। हा फ्लॉवर पॉट मी ग्रीन कलरमध्ये विणणार आहे। सो त्यासाठी मी ग्रीन कलर वाटीवरती अटॅच केलेला आहे। आणि आत्ता हे कसं विणायचं, तर दोन दोन धागे घ्यायचे। स्टोच्या वाटीवर जी आपण लोकर गुंडाळलेली आहे, रॅप केलेली आहे, तिच्यावर ते दोन धागे घ्यायचे आणि त्याच्यावरती एक खांब घ्यायचा, किंवा तीन धागे घ्यायचे एकसोबत आणि त्याच्यावरती एक खांब विणायचा। या पद्धतीने हा पहिला राऊंड आपण कंप्लीट करणार आहोत आणि त्याच्यानंतर असेच आपण तीन राऊंड, म्हणजे टोटल चार राऊंड अशाच पद्धतीने कवर करणार आहोत। तीन धागे घ्यायचे किंवा दोन धागे घ्यायचे आणि त्याच्यावरती एक खांब विणून घ्यायचा। सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती शेअर करणार आहोत, त्यामुळे तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा। तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला मिळतील। हा पहिला राऊंड कवर झाल्यानंतर आपण याच्यावरती एका खांबावरती एकच खांब अशा पद्धतीने आपण टोटल हा खांब सोडून, हा राऊंड सोडून आपण तीन राऊंड आणखी विणून घेणार आहोत। हा वाला राऊंड सोडायचा आणि त्याच्यावरती आणखी तीन, म्हणजे टोटल चार राऊंड आपण असेच विणणार आहोत। एका खांबावरती एक खांब अशा पद्धतीने आपण चार राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत। बल्ब कवर करताना जरा जपून करायचा, जर तुम्ही जास्तच फिट्ट विणत गेलात किंवा जर तुम्ही जास्त हात घट्ट धरत गेलात तर तो फुटण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे जरा जपून विणायचं जर तुम्ही नवीन असाल तर। स्लिप स्टिचने अटॅच करायचं आणि पुढचा राऊंड विणायला घ्यायचा। घट्ट हाताने आवळून धरायचं नाही बल्बला, तो सैलसरच विणायचा। तो काच आहे, फुटला तर लागेल, सो विणताना काळजी घ्या। या आधीही आपण फ्लॉवर पॉट कसा विणायचा बल्बवरती तो शेअर केलेला आहे, जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हे पहा, इथून पुढे आपल्याला खांब कमी कमी करत विणायचं आहे,
दोन खांब सोडायचे किंवा एक खांब सोडायचा आणि दुसऱ्या खांबावरती विणायचं. आपल्याला हे कवर करायचं आहे, सो खांब कमी कमी करत विणत जायचं. हातातून निसटण्याची शक्यता असते, त्यामुळे काळजीपूर्वक विणा. एक खांबाचा गॅप ठेवायचा आणि पुढच्या खांबावरती विणत यायचं. इथून पुढे थोडा वेळ लागतो, कारण हे हातातून थोडंसं निसटतं, सटकतं, त्याच्यामुळे वेळ जातो. कोणत्याही फ्लॉवर पॉटसाठी बल्ब कसा कवर करायचा हे या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. या राउंडला एकही खांब स्किप करायचा नाही. इथून पुढे याची गरजच पडत नाही खांब स्किप करायची किंवा गॅप ठेवून विणायची. दोन राउंड फक्त एक एक खांबाचा गॅप ठेवून विणायचा. चार राउंड एका खांबावरती एक खांब असं विणल्यानंतर दोन राउंड आहेत ते गॅप एक खांबाचा गॅप ठेवून विणायचा, आणि त्यानंतर पुढे खांब स्किप करायची गरज पडत नाही किंवा गॅप ठेवायची गरजही पडत नाही, ते ऑटोमॅटिकली कवर होत जातं. आपल्याला बल्ब पूर्ण कवर करायचा आहे. पूर्ण कवर झाल्यानंतर आपण याच्यावरती, हा इथपर्यंत कवर झालेला आहे, आता यानंतर आपण एका खांबामधून तीन खांब घेणार आहोत आणि दोन चैनचा गॅप ठेवून हा पूर्ण राउंड आपण कवर करून घेणार आहोत. एका खांबामधून तीन खांब घ्यायचे, फोडून विणायचं नाही, एका खांबावरती विणायचं आहे. जी छोटीशी चेन येते वरती त्याच्यावरती विणायचं, आतमधून फोडून विणायचं नाही. एका खांबावरती तीन खांब आणि दोन चेनचा गॅप असं विणत हा राऊंड पूर्ण कवर करायचा, आणि नंतर त्याच्यावरती आपण फ्लॉवर बसवून घेणार आहोत. हे फ्लॉवर कसे विणायचे याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण शेअर केलेला आहे, त्याची लिंक वरती आय बटनमध्ये शेअर करेल. जर तुम्ही पाहिला नसेल तर ते फ्लॉवर कसे विणायचे ते तुम्ही पहा. याच्यावरती तुम्ही गुलाबाचे फुलंही विणून बसवू शकता, तेही दिसायला सुंदर दिसतील. आपण तेही ट्राय करून पाहू नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. फ्लॉवर विणायचे आणि याच्यावरती तारेमध्ये अटॅच करून ते याच्यामध्ये खोवून द्यायचे किंवा बसवून द्यायचे. हे अशा पद्धतीने फ्लॉवर बनवायचे आणि मध्ये मधून तार एक गोल करायचा, मध्ये एक सर्कल बनवायचा आणि तार अशा पद्धतीने बॅक साईडला काढून द्यायची आणि हे फ्लॉवर अटॅच होतात. हे असे बसवायचे सर्व फ्लॉवर. आणि हे आता आपण या विणलेल्या फ्लॉवर पॉटवरती लावून देणार आहोत.
आहे याच्यावरती अशा पद्धतीने बसवून द्यायचे. दिसायला खूप छान दिसते हे फ्लॉवर पॉट. विणायला हे अगदी सोपा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही समजलं नसेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा किती सुंदर दिसतो हा फ्लॉवर पॉट. अगदी सोप्या पद्धतीने विणलेला आहे आणि हे फ्लॉवरही खूप सुंदर दिसतात. दिसत आहे ना छान. तुम्ही हे फ्लॉवर कोणत्याही एका कलरमध्ये सर्व बनवू शकतात. मी इथं कलरफुल विणलेले आहेत. तुम्ही कोणत्याही एका कलरमध्येही यूज करू शकतात, बनवू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.